आणि आज खूप दुःख वाटतं की सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती समर्थांनी लिहिली आहे हे सांगावं लागतं, हे दुर्दैव आहे. दास रामाचा वाटपा ही सदना हे मनोअवस्था आहे समर्थांची. खाली सही नाही केली आपण काय टळला म्हण मोहला म्हण अशा कविता करतो, त्या व्हॉट्सअपवर जबरदस्तीने लोकांना पाठवतो, वर त्यांना म्हणतो अभिप्राय कळवा. बरं हल्ली काय टीका समीक्षा आहे, शब्द कालबाह्य झाले तो. आपण जर खरं मत दिलं तर झालं, दुश्मन लिस्ट मध्ये गेलो आपण. कारण खरं सांगितलं तर झालं संपलंच. मग लोक पण काय म्हणतात, कशाला वाईटपणा असायला हवा, ते दोन अंगठ्या अशी चिन्ह देतात पण. आणि ती कविता वाचताना जर चुकून आपण एखादा शब्द इकडचा तिकडे केला की तो कवी चिडतो, मी असं लिहिलंय का, मी जसं लिहिलंय तसं वाच. आणि तुम्ही आरत्या काय म्हणता हो, वाटतेल त्या आरत्या म्हणतात लोक. गणपतीची आरती समर्थांनी लिहिली आहे, देवीची आरती दुर्गे दुर्गटवारी तुझ विड संसारी ही समर्थांनी लिहिली आहे, लवथवते विकराळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची आरती समर्थांनी लिहिली आहे, सतराणे उड्डाळे हुंकार वदनी ही मारुतीची आरती समर्थांनी लिहिली आहे. आणि आपल्याला हे सांगायला लागतं माहितीच नाही. पण ह्याचा एक पॉझिटिव्ह भाग मी असा पाहिला की 400 वर्षापूर्वी पावणे 400 वर्षापूर्वी समर्थ एक गणपतीची आरती लिहितात. आजही बघा सगळ्याचे क्लासेस आहेत पण येथे आरती शिकवली जाईल नावाचा क्लास कुठेही नाही. तरी ही आरती पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या एका पिढीतनं दुसऱ्या पिढीमध्ये आपोआप पुढे जाती आहे. जे जे म्हणून आहे त्या सगळ्यांनी विचार करावा, यश कशाला म्हणावं, कुठलंही मार्केटिंग न करता, कुठेही आम्हाला सबस्क्राईब करा असं न म्हणता 350 वर्ष एक आरती पिढ्यानपिढ्या जाते. आणि विश्वा जिथे जिथे म्हणून गणपती आहे तिथे तिथे माझ्या समर्थांचीच आरती म्हटली जाते, याला यश म्हणतात.